खालीलपैकी कोणती ग्रामपंचायत ही शंभर टक्के डिजिटल साक्षरता असलेली देशातील पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे तर आता शंभर टक्के डिजिटल साक्षरता असलेली पुलंपारा ही देशातील पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे आणि आता जी पुलंपारा ग्रामपंचायत आहे ही कोठे स्थित आहे तर केरळमधील तिरुअनंतपुरम जिल्ह्यामध्ये पुलंपारा ग्रामपंचायत स्थित आहे आणि आता केरळ सरकारने पुलंपारा पंचायतीमध्ये समाजातील सर्वात वंचित घटकांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी डीजी पुलमपारा ही योजना सुरू केली होती आणि त्या योजनेचं आता पुलमपारा हे देशातील पहिली डिजिटल साक्षर ग्रामपंचायत ठरलेली आहे आणि पहा केंद्र सरकारने सुद्धा नागरिकांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी दोन हजार पंधरा मध्ये प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू केलेलं आहे आणि या अभियानामध्ये चौदा ते साठ वर्ष वयोगटातील हो व्यक्ती सहभागी होऊ शकतात बरं मग आता इथं साक्षरतेविषयी बोललेलं आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण साक्षरतेचं प्रमाण किती होतं तर त्र्याहत्तर टक्के इतकं होतं यामध्ये पुरुषाचं साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर ऐंशी पॉईंट नऊ टक्के आहे तर स्त्रियाचं साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर चौसष्ट पॉईंट सहा टक्के इतकं आहे आणि आप आपल्या महाराष्ट्रातील एकूण साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर आपल्या महाराष्ट्रातील एकूण साक्षरतेचं प्रमाण हे ब्याऐंशी तीन टक्के आहे